राजाची पुण्य राजाची पूग राणी नार लक्षत मान मूलत जिर्ग राणी हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो आता वाजले आहेत 6 आणि सहलीला जायचं आहे बिकॉज त्याचं 24 आवर्स ड्युटी आहे. सो मी सकाळी उठली आहे आणि आता मी त्याचं टिफिन बनवणार आहे. नायसा अजूनपर्यंत तरी झोपली आहे, लेट सी. नंतर नायसा पण युजली उठते माझ्याबरोबर. सो मी फटाफट टिफिन बनवते सनीचं. सो त्याला टू टाईम्स टिफिन लागतं, लाईक लंच अँड डिनर, आणि मधलं कोणतं तरी ब्रेकफास्ट असेल ते, आणि त्याचबरोबर आता तो इव्हन नाश्ता करून जातो. सो चला आता फटाफट करून घेते, सनीसुद्धा येईल, तो आता रेडी होतो. Hello everyone, good morning and welcome you all to Rachna the Angel World. Me I Sunny, aaj party aaye tumchi avarti da hai Rachna. Aaj zala good morning. So yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. Yes, aaj Rachna tumhala tumchi routine dakhvanar aahe. So baga mag kay kay karat aste ti. Tila mean asto. So yes. आता वाजले आहेत 7:20 आणि अराउंड 7:15-7:20 सनी जातो आणि त्याच्यानंतर मी व्हिडिओ एडिट करते. युजली जेव्हा जेव्हा सनी सकाळी जातो तेव्हा व्हिडिओ एडिट मी सकाळीच करते, नाहीतर रात्रीच होऊन जातं व्हिडिओ एडिटिंग. सो चला मग मी तर पहिले व्हिडिओ एडिट करते, कारण शार्प आहे 10 आपला व्हिडिओ पोस्ट होतो आणि मी तुम्हाला भेटतेच. मी थोड्या वेळेत सांगतेच मी पुढे काय करणार आहे. सो एडिटिंग करण्याच्या आधी मी विचार केला की मी तुम्हाला एक क्विक रिव्ह्यू देते बिकॉज नायसा सुद्धा झोपली आहे आणि दिस इज अ राईट टाईम जेव्हा आवाज वगैरे काही नाही आणि तुम्हाला सुद्धा तुमच्यापर्यंत सुद्धा मला जे सांगायचं आहे ते प्रॉपरली पोहोचेल. सो तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल आजकालचा जो मेजॉरिटी प्रॉब्लेम जे स्किन रिलेटेड जे आहे ते म्हणजे आहे क्लॉक्ड पोर्स, विच लीड्स टू बिल्ड अप डेड सेल्स आणि त्याच्यामुळे आपल्या स्किनवर ऍक्ने मार्क्स होत आणि त्याचबरोबर वेगवेगळे स्किन प्रॉब्लेम सुद्धा अराईज होतात. सो मार्केटमध्ये तुम्हाला खूप सारे सोल्युशन्स मिळतील, पण असं एक पण सोल्युशन नाही आहे जो एकदम तुमच्या डीप म्हणजे रूट्स पर्यंत पोहोचून तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत, तुमचे जे स्किन प्रॉब्लेम्स आहेत ते क्लिअर करेल. सो डर्माकोने एक सोल्युशन इंट्रोड्यूस केलं आहे, ते म्हणजे 2% BHA एक्सपोलियंट सोल्युशन. हा स्पेशली आहे फॉर क्लॉक्ड पोर्स आणि ऍक्ने. सो हा सोल्युशन एक्सपोलिएट्स डेड सेल्स आणि त्याचबरोबर आपलं जे स्किनचं टेक्स्चर आहे ते इव्हन होतं. सो ह्याच्यातला जो मेन इन्ग्रेडियंट आहे तो आहे सॅलिसिलिक ऍसिड. सॅलिसिलिक ऍसिड इज अ फॉर्म ऑफ BHA जो टार्गेट करतो आपल्या एनलार्ज पोर्सला, त्यानंतर ऍक्ने ब्रेकआउट्सला आणि आपल्या चेहऱ्यावरती जे ब्लॅकहेड्स असतील त्याला. सो ज्याने आपली जी स्किन आहे ती हेल्दी आणि क्लिअर होईल. ह्याचं जे युसेज आहे ते खूप सोपं आहे. तुम्हाला पहिले हा जो सोल्युशन आहे तुमच्या हातावर घ्यायचा आहे आणि
जेंटली टॅप करायचं आहे तुमच्या स्किनवर, जिथे जिथे तुमची स्किन अफेक्टेड झालेली आहे तिथे तिथे तुम्हाला हे जेंटली असं टॅप करायचं आहे. फेसवर, नेकवर हे अप्लाय करू शकता. सो हा सोल्युशन फ्रेग्रन्स फ्री आहे आणि फॉर बेस्ट रिझल्ट तुम्ही एव्हरीडे यूज करा आणि डेली तुम्ही तुमच्या स्किनवर हा सोल्युशन अप्लाय करू शकतात ॲट नाईट. सो डर्माको इज डिझाईन बाय डर्माकोलॉजिस्ट. डर्माकोने अजून एक प्रोडक्ट इंट्रोड्यूस केला आहे, तो म्हणजे एएचए बीएचए क्लिन्झर कॉन्सन्ट्रेट फॉर क्लिअर अँड स्मूथ स्किन. हा एक फेसवॉश आहे, याचा जे युसेज आहे ते सुद्धा खूप सोपं आहे. ह्याच्यातलं जे मेन इन्ग्रेडियंट्स आहे ते आहेत लॅक्टिक ऍसिड, मॅलिक ऍसिड आणि सॅलिसिलिक ऍसिड. तुम्ही डे आणि नाईट दोन्ही टाईमला यूज करू शकतात आणि ह्याचं युसेज सुद्धा खूप सोपं आहे. तुम्हाला पहिले तुमचं जे फेस आहे तो प्रॉपरली वॉश करून घ्यायचं आहे, त्यानंतर तुम्हाला जनरस अमाऊंट ऑफ फेस वॉश तुमच्या हँडवर घ्यायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या स्किनवर ते लावायचं आहे आणि सर्क्युलर मोशनमध्ये तुम्हाला मसाज करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ते लुक वॉर्म वॉटरने तुमचं फेस वॉश करायचं आहे. सो रिकमेंड आहे की हे तुम्ही डे आणि नाईट यूज करा आणि ते सुद्धा एव्हरीडे यूज करा. खरंच हे जे पण डर्माकोचे प्रोडक्ट्स आहेत खरंच युजफुल आहेत आणि आपल्या स्किनसाठी खूपच छान आहेत. आपली जी स्किन आहे ती खूप हेल्दी आणि क्लिअर होईल. सो ज्यांना ज्यांना काही प्रॉब्लेम असतील रिगार्डिंग पोर्स, रिगार्डिंग ऍक्ने, तुम्ही हे प्रोडक्ट घेऊ शकतात. ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. प्लस तुम्ही माझा कुपन कोड सुद्धा यूज करू शकता ज्याच्यावरती तुम्हाला 20% ऑफ मिळेल. सो माझा कुपन कोड आहे रचना 2022 आणि हा कुपन कोड इंडिव्हिज्युअल प्रोडक्ट्सवरच ॲप्लिकेबल आहे. म्हणजे जर ते प्रोडक्ट्स काही कॉम्बोमध्ये असतील तर त्याच्यावर हा कुपन कोड ॲप्लिकेबल नाही होणार, बिकॉज कॉम्बोमधले जे प्रोडक्ट्स असतात ते ऑलरेडी डिस्काउंटेड प्राईसला असतात. सो आय जस्ट होप तुम्हाला थोडंसं तरी हेल्प मिळाली असतील. ज्यांना ज्यांना पोर्सचा प्रॉब्लेम आहे, ॲक्ने प्रॉब्लेम्स आहेत, तुम्ही नक्कीच डर्माकोचे प्रोडक्ट्स यूज करू शकता. दे आर रिअली व्हेरी इफेक्टिव्ह. सो चला मग आता मी फटाफट पहिले व्हिडिओ एडिट करते आणि मग तुम्हाला भेट. 10 वाजता व्लॉग गेलेला आहे एडिटिंगला. ऑलमोस्ट 2 आवर्स वगैरे लागतात आणि त्याच्यानंतर लगेच 10 वाजता व्लॉग जातो. आणि मी फ्रेश वगैरे झालेली आहे. नायसासुद्धा उठले तुम्ही जसं बघू शकताय. सो त्याच्यानंतर आता माझं एक्सरसाइज टाईम आहे. मी सकाळी बिफोर स्टार्टिंग एनिथिंग इन किचन मी एक्सरसाइज करते. पण आज किचनमध्ये पण मला जायचं नाही, बिकॉज जेवण आमचं सकाळीच झालं आहे. जेव्हा जेव्हा सनी जातो त्याचबरोबर माझं आणि आईंचं जेवण होऊन जातं. सो टाईम माझा असा, म्हणजे मला तेवढा टाईम मिळतो पुढे माझ्या बाकीची जी कामं आहेत ते करायला. पण जेव्हा सनी असतो, जेव्हा तो क्लिनिकला जातो, तेव्हा हा एक्सरसाइज नंतरचा जो टाईम असतो तेव्हा मी जेवण बनवते. तेव्हा माझा जो रुटीन आहे तो थोडासा वेगळा असतो, कारण रात्री लेट झोपणं होतं, रात्री एडिटिंग करते आणि मग नंतर सकाळी लेट उठते अराउंड 8:30 वगैरे. आणि मग त्याच्यानंतर पुढेच मग हे सगळं जे पण मी तुम्हाला आज दाखवणार आहे ते मग पुढे कंटिन्यू होतं. तर एक्सरसाइज करण्याच्या आधी मी ब्लॅक कॉफी पिते. हे मी 8 मार्चपासून स्टार्ट केलेलं आहे. थोडंसं स्वतःवर वर्क करतीये. डन विथ एक्सरसाइज. 10 to 15 minutes एक्सरसाइज केलं तरी छान वाटतं आणि फ्रेश फील होतं. अँड आता मी नायसाला फटाफट रेडी करते, बिकॉज इट्स ऑलमोस्ट 10:45 झालेले आहेत. सो फटाफट नायसाला फ्रेश करते, त्याच्यानंतर नायसाचं जेवण.
म्हणजे खिचडी वगैरे काय करायची असेल तर ते करेल. अँड मी एक ब्रेकफास्ट डिपेंड्स पोहे वगैरे काय असेल तर, नाहीतर ज्यूस पिते. आजकाल ज्यूस मला आवडायला लागलं आहे, मग ते कॅरेट ज्यूस असो, मग बीटरूट ज्यूस असो, ABC ज्यूस ज्याला म्हणतात, ॲपल बीटरूट आणि कॅरेट ज्यूस अमेझिंग लागतं. मला पहिले वाटायचं की ते अजिबात चांगलं नाही लागत, पण खरंच खूप छान लागतं ते. तुम्हीसुद्धा ट्राय करू शकतात, इट्स गुड फॉर हेल्थ आणि त्याने इवन पोट भरून जातं. सकाळच्या आता राईम्स टाईम चालू आहे, ABCD झालं आहे, आता पोयम्स. चला नाही सर, रेडी झालेली आहे. केस काय विंचरून देत नाही आहे आणि थोडेसे ओले आहेत, म्हणून परत एकदा तिला मी ते बांधलं. आता मला एक शूट करायचं आहे, एक रिव्ह्यू द्यायचा आहे तुमच्यासाठीच खास. सो तो शूट करायचा आहे, तो मी क्विक करते आणि मग तुम्हाला भेटते. सो हे शूट डिपेंड्स असं डेली वगैरे नसतं, पण असतं म्हणजे ॲटलीस्ट अल्टरनेट डेज तरी असतं. सो हा तुम्ही पार्ट ऑफ माय रुटीन बोलू शकतात. आणि शूट करणं म्हणजे ऑफकोर्स तुम्हाला ते 2 ते 3 मिनटं दिसत असेल, पण बापरे त्याच्या पाठीमागची तयारी म्हणजे खूप असते. ट्रायपॉड, त्याचं प्रॉपर अँगल, मग लाईट कशी येते, मी कशी तुम्हाला दिसते, माझा तुमच्यापर्यंत आवाज येतो आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. म्हणजे पहिलेची तयारी खूप सारी असते, कुठे ठेवून मी करू शकते, कुठून प्रॉपरली लाईट येईल आणि प्रोडक्ट्स मी कुठे ठेवू की मला एकदम हँडी होतील, मी फटाफट घेऊ शकते. सो अकॉर्डिंगली शूट असतं आणि शूट करताना खूप वेळ जातो, त्यात खूप साऱ्या गोष्टी बघाव्या लागतात. एकतर ते मी तुम्हाला जे आत्ता सांगितलं ते, आणि घरातलं बोललं तर नायसाचामध्ये आवाज, मध्येच तिने हाक मारलं तर मग परत स्टार्टिंगपासून स्टार्ट करावं लागतं, कारण मध्येच ब्रेक झालं तर मग त्याची लिंकसुद्धा तुटते, मग नाहीतर कुठून बाहेरचा कोणता आवाज येतो आहे की नाही हेसुद्धा बघावं लागतं. फॅनचा आवाज, जसं आता मी बोलताना तुम्हाला फॅनचा आवाजसुद्धा येत असेल, सो फॅनचा आवाजसुद्धा अवॉइड करते, कारण तोपर्यंत म्हणजे तुमच्यापर्यंत मी प्रॉपरली ऑडिबल असायला पाहिजे त्यासाठी. सो खूप सारे म्हणजे ते जेव्हा पण एक कोणत्याही प्रोडक्टचं मी शूट करते तेव्हा मग त्याच्या पाठीमागे 1 ते 1.5 तास जातोच जातो, कारण शूटच्या आधीची तयारी, मग तो शूट टाईम आणि मग त्याच्यानंतर ते सगळ्या प्रोडक्ट्स वाईंड अप करण्याचं. सो दिवसभरात असे कधी कधी 1-2 शूट्स असतात किंवा एकच शूट असतो, कधी कधी शूट नसतात. सो येस, सो आता मी पहिले माझं ज्यूस घेते, कारण नायसाचं आता नायसा रेडी झालेली आहे, तिचं भात ठेवते आणि मी माझं ज्यूससुद्धा घेते. मी तुम्हाला दाखवतेच मी माझ्या ज्यूसमध्ये काय काय टाकते. कॅरेट, बीटरूट आणि ॲपल ह्या 3 तिघांचं मिक्सचर करून एक ज्यूस बनणार आहे, तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा, अमेझिंग लागतं हे. आणि ह्यात काही मीठ नाही टाकायचं, शुगर नाही टाकायचं, काहीही नाही टाकायचं, पुदिना तुम्ही टाकू शकतात अजून एक फ्रेशनेस येण्यासाठी, आणि मस्त एन्जॉय करा. सो ज्यूस इज रेडी. काय करते नायसा ये. सो मागच्या 1 तासापासून मी प्रयत्न करते की मी जाऊन शूट करू, पण पॉसिबलच नाही होते, बिकॉज नायसा काय करूनच देत नाही, चिटकूनच आहे. सो हा सर्वात जास्त मोठा स्ट्रगल आहे, म्हणजे आजकाल ना ती आईंकडे पण जात नाही, सनीकडे पण जात नाही. मी तिला खूप सांगितलं की तू बाजूला जा वहिनींकडे, की मला ॲटलीस्ट थोडं टाईम मिळेल आणि मी फटाफट शूट करेन, पण नाही. हा सर्वात मोठा जास्त स्ट्रगल आहे, लाईक नायसाजवळ असले की ते पॉसिबलच नाही होत शूट करायला, कारण 1 सेंटेन्स बोलले की नायसाचा लगेच आवाज येतो मला. सो ठीक आहे,
आणि तिला माहिती आहे ना मला शूट करायचं, मी सगळ्या गोष्टी काढून ठेवल्यात ना म्हणून ती मध्ये मध्ये येते. नायसा, सो दिस इज अ रिअल स्ट्रगल ऑफ अ ब्लॉगर हु इज ऑल्सो अ मदर टू अ 2-year-old किड. सगळा पसारा काढायला घेतलाय, आता दुनियाभरचा पसारा काढायला. फायनली शूट झालेलं आहे, आता वाजले आहेत 1. सो आता आहे लंच टाईम. युजली जेव्हा जेव्हा सनी असतो, सनी हॉ क्लिनिकमध्ये येतो, तेव्हा आमचा लंच होतो 2:30 वगैरे. पण जेव्हा सनी नसतो तेव्हा लंच मी लवकर करून घेते आणि थोड्या वेळ मग आराम करते. सो जर आराम नसेल तर मग दुसरं काहीतरी चालूच असतं, दुसरी कामं आहेत. सो खूप लोकांना अजून माहिती नाही आहे, माझं एक इंस्टाग्रामवरती पेज आहे, माझं एक बिझनेस पेज आहे जिथे ज्वेलरी आणि साडीज मी सेल करते. सो मोस्ट ऑफ द टाईम मध्ये मी तिथे बिझी असते, कारण कस्टमर्सचे क्वेरीज सॉल्व्ह करणं आणि मग त्याचबरोबर त्यांना काही परचेस करायचं असेल तर एकदा मोबाईल एकदा मोबाईल हातात घेतला तर मग त्यात पूर्ण वेळ जातो. खूप साऱ्या गोष्टी असतात तिथेसुद्धा मॅनेज करण्यासारख्या, कारण जर कोणी घेतलं असेल तर मग त्याचं प्रॉपर ट्रॅकिंग आय डी घेणं, मग त्यांच्यापर्यंत देणं, सो ह्या सगळ्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. तिथे माझा एक मोस्ट ऑफ द टाईम जातो. जेव्हा जेव्हा मी अशीच बसली असेल तर मग मी त्या टायमाला माझ्या इन्स्टा पेजवर अवेलेबल असते, नाहीतर बाकीचा टाईम खूप लोकांना आता माहिती असेल कधी कधी ते टेक्स्ट करून ठेवतात पण मी रिप्लाय कधी कधी रात्री करते कारण टाईमच नाही मिळत, असंच काही ना काहीतरी मध्ये मध्ये चालू राहतं. अँड एकदा मोबाईल हातात घेतलं तर मग दुसरं काही कामं करता येत नाही, मग तिथे फुल कॉन्सन्ट्रेशननी ते काम करावं लागतं. सो आता वाजले आहे 5:30 आणि 5:30 ते 6:30 हा माझा वॉकिंग टाईम आहे. सो मी आणि वहिनी आम्ही दोघं चाललो आहोत खाली आणि 1 तास आम्ही वॉक करतो. ऑलमोस्ट 5 किलोमीटर्स वॉक करतो आम्ही आणि हे आम्ही ट्रॅक करतो आमच्या मोबाईलमध्ये. टार्गेटच ठेवतो डेली की ॲटलीस्ट 5 किलोमीटर तरी वॉक केलं जायला पाहिजे. नाव इट्स बीन मेनी डेज यूज टू झालं आहे आणि आता वॉक नाही केलं तर कसं तरी वाटतं. होळीच्या दिवशी तर पॉसिबलच नाही झालं कारण ऑलरेडी सकाळी खूप थकलेलो म्हणून गेलो नाही. सो चला मग नायसा आहे, नायसा उठली आहे आणि आईंबरोबर आहे. तिचा आता दूध बिस्किट खाण्याचा टाईम आहे. सो युजली ती आईंबरोबर असते, आई तिला भरवतात आणि तोपर्यंत मी वॉक करून येते. तिचा मी मस्त 1 तासात चाललो आणि त्यानंतर आम्हाला अजून ऊत आलंय. आम्ही 10th floor चढून चाललो असं डिसाईड केलंय, 3rd floor पर्यंत आलो. लेट सी, मध्येच दम लागलं तर गप चुप, वहिनींच्या भाषेत ट्रेन पकडायची लिफ्ट. पण 4th जा, मला वाटतं आपण जाऊ शकतो. सो मी 10 स्टेप्स वगैरे नाही चढलो, मी फक्त 10 फ्लोअर नाही, 5 फ्लोअर चढून आलो आणि यांचे आम्ही 5 किलोमीटर कम्प्लीट केलेत. ना इट्स टाईम फॉर ब्लॅक कॉफी. नायसा आले आले, नायसा बोलते आई बोर जायचं आहे. कुठे जायचं आहे? बोर गार्डन मध्ये. सो मस्त फ्रेश होऊन झालेलं आहे, एकदम रिफ्रेशिंग वाटतंय. सो युजली वॉक करण्याच्या आधी मी ब्लॅक कॉफी घेते आणि नंतर आल्यानंतर ज्यूस पिते, पण आज मी विसरली, खाली गेल्यावर मला आठवलं. सो एक गोष्ट मी स्किप करते आता. आणि नायसा, नायसा तर लगेच दारातच उभी होती आई भूर जायचं आहे म्हणून. सो मी ॲक्च्युली आता बाहेर चालली. सो युजली हा जो संध्याकाळचा टाईम असतो तिथे खूप त्या तो हा जो टाईम असतो तेव्हा खूप साऱ्या गोष्टी चेंज होतात. तर एक म्हणजे तो नॉर्मल लाईक डेली रुटीन नसतो. आता जसं मी बाहेर चालली आहे सो कधी कधी नायसाबरोबर टाईम स्पेंड होतो, नायसाला कधी कधी बाहेर घेऊन खाली घेऊन जाते, नाहीतर नायसाला एक राऊंड मारून आणते, नाहीतर नायसाचा अभ्यास, आज तर अभ्यासच नाही केला नायसा. सो ज्या वेळेस आम्ही अभ्यास नाही करत नाही ह्या टायमाला, तर आम्ही रात्री अभ्यास करतोय ना झोपण्याच्या वेळेस, हो ना.
ओवर ऍक्टिंगची दुकान आहे नाहीसा. सो जे बाहेरची कामं वगैरे असतात ते मी या टायमाला करते, लाईक टेलर वगैरे. कारण म्हणजे काय झालं माहितीये का, आई जेव्हा बोलणार ना तेव्हाच नायसाला सुद्धा बोलायचंय. सध्या खूप लोकांना प्रश्न पडला असेल की आमच्या घरातली जी कामं आहेत, खूप लोकांना तर ऑफकोर्स माहिती आहे, पण भांडी कपडे हे वगैरे सगळं कोण करतं? सो मेड आहे त्याच्यासाठी, आणि कपडे आम्ही वॉशिंग मशीन मध्ये लावतो. बाकी सगळ्या कामासाठी मेड आहे. आंटींना तर तुम्ही ओळखतातच, आणि भांडी वगैरे पण आंटीच लावतात. सो ते आम्हाला थोडंसं इझी होतं. आंटी आता खूप वर्षांपासून आमच्याकडे आहेत, म्हणून त्यांना माहिती आहे की कोणती भांडी कुठे आहेत, म्हणून तो एक टाइम आमचा वाचतो. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा मी आणि आई असतो तेव्हा आम्ही जे सकाळचं असतं जेवण तेच आम्ही खातो. आम्ही काही स्पेशल वेगळं काही बनवत नाही. जेव्हा जर काही इच्छा असेल आईंना मी विचारते, जर त्यांना काही वेगळं खायचं असेल तर मग वेगळं बनवलं जातं, नाहीतर जे युजली सकाळी असतं तेच. म्हणून जेव्हा सनी नसतो तेव्हा जेवणाचं खूप कमी असतं, म्हणजे किचनमध्ये आम्ही खूप कमी जातो. आणि असं नाही आहे सनी जेव्हा सनी असतो तेव्हा पण त्याचे काही असे नखरे नाही आहेत की त्याला हेच खायचंय किंवा तेच खायचंय. तो इवन सकाळचं जेवण सुद्धा खातो. पण मी प्रिफर करते की दोन्ही टायमाला वेगवेगळं जेवण असलेलं बरं. सो तुम्ही आज माझा जो पूर्ण रुटीन बघताय तो दरवेळेस वेगवेगळा असतो. म्हणजे हा जो रुटीन आहे हा फिक्स्ड आहे. जेव्हा सनी नसतो, जेव्हा सनी 24 hours ड्युटीला जातो तेव्हा हा फिक्स्ड रुटीन असतो. जेव्हा सनी क्लिनिकला जातो तेव्हा माझा रुटीन थोडासा वेगळा असतो. म्हणजे थोडस पुढे मागे गोष्टी होतात, पण बाकीचं वॉक आणि सकाळची एक्सरसाइज हे त्याच टायमाला होतात. हा बाबू नायसला तर चॉकलेट दिसले, जे दिसतं ना ते आम्हाला पाहिजे असतं. आणि जेव्हा जेव्हा आम्ही ट्रॅव्हलिंगला जातो तेव्हा तो रुटीन वेगळा असतो. सो खूप सारे रुटीन आहेत, पण हा आहे, हा स्टँडर्ड रुटीन आहे, हा बेसिक रुटीन आहे माझा. कारण मोस्ट ऑफ द टाइम सनी 24 hours ड्युटीला असतो तेव्हा माझा हा रुटीन असतो. अँड चला मग आता मी फटाफट बाहेर जाते, बाहेरची जी कामं आहेत एक दोन ती करून येते, आणि मग त्याच्यानंतर नायसासाठी भात सुद्धा बनवायचं आहे. ती बघा, हाऊ मेनी डेज आर देअर इन अ वीक? नेम अवर नॅशनल अॅनिमल. गुड गर्ल. टू युअर शोल्डर एल्बो. अरे वा, चलो. सो नायसाचा अभ्यास हा सतत चालू असतो, सतत. जेव्हा जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा तेव्हा चालू असतो. झोपताना पण मी तिला कधी कधी विचारते, आणि म्हणून तिला आता पाठ झालंय. नॅशनल फ्रूट हा तिला आत्ताच मी जस्ट शिकवायला घेतलंय, म्हणून थोडस वेळ लागतंय, पट्टे पण ती होईल. स्टील शी इज व्हेरी स्मॉल. चला चला, रेडी झालेली आहे नायसा. काकीने खाऊ आणलं, खाऊ खाऊ काकी. काकीने खाऊ आणलं, खाऊ. काय बस झालं, एकच बस झालं ना, एकच बस झालं. राहायचं काय करते बघा, मोठे तर मोठे, लहान पण तशीच. अशा मध्ये बघते काय बघते तू? हा बॅक होम, जेवण वगैरे झालेलं आहे, आणि आज मॉलमध्ये आपली ब्युटी फॅमिली मेंबर आम्हाला भेटली मॅक्स स्टोरमध्ये. त्यांचं नाव होतं अर्चना. थँक्यू सो मच की तुम्ही आलात आणि भेटलात, खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून. आणि त्याचबरोबर अनू, अन्वेषा आणि वहिनीसुद्धा भेटल्या. शूट नाही करू शकली कारण नायसाने फुल थकवलेलं मला, म्हणजे लिटरली सगळीकडे धावडवलेलं. आईसुद्धा होती माझ्याबरोबर, आई पण थकली. नायसा आता एकदम मस्ती करायला लागलेलं, एक तिला तर सगळं समजायला लागलं. तुम्ही ते बघितलं शूजवालं, तरी ते मी ते एक्झॅक्ट शूट नाही केलं, नाहीतर तिने 3-4 ट्राय केलेले शूज, आणि ती लिटरली मिररच्या समोर जाऊन मस्त स्टाईल मारत होती कोणती परफेक्ट दिसते, आणि जी नव्हती तिला आवडत ती होते शी छान नाही आहे वगैरे वगैरे काय काय चाललेलं. हा हाय. आणि आता ती खातीये फ्राईज, मस्त तिचं मील एन्जॉय करते. थोड्या वेळाने तिला भूक लागेल, ती भात पण बोलणारच आहे. अँड येस, सो असा माझा दिवस जातो, आणि मला आवडतं रेदर असं पूर्ण डे बिझी असलेलं. सो आता मी थोड्या वेळ माझ्या आवडीची काहीतरी सिरीज बघेल,
नाही तर मूवी बघेल, कारण थोडासा मी टाईम पण पाहिजे. आणि त्याच्यानंतर मी एडिटिंग करेल आणि मग त्याच्यानंतर झोपेल. सो आय जस्ट होप तुम्हाला आवडला असेल आजचा व्लॉग आणि तुम्हाला समजलं असेल माझा रुटीन कसा आहे. सो चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह लाफ अँड लव्ह. बाय बाय.